लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देवादिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभर तर करतात, पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो। या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते। यंदा तब्बल 71 वर्षानंतर एक दुर्मिळ योग आलेला आहे। श्रावणाची सुरुवात यंदा सोमवारी होणार आहे आणि शेवट देखील सोमवारी होत आहे। यंदा श्रावणाला 5 ऑगस्ट रोजी सोमवारी सुरुवात होत आहे, तर सांगता 2 सप्टेंबर रोजी सोमवारीच होणार आहे। 3 सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे। श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा 71 वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे। यापूर्वी सोमवारी 10 ऑगस्ट 1953 श्रावणाला सुरुवात झालेली होती, तर 8 सप्टेंबर 1953 शेवटचा सोमवार आलेला होता। यंदाच्या श्रावणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 5 श्रावणी सोमवार असणार आहेत, त्यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरेल। याआधी असा योग 2006 या वर्षी आलेला होता। मागील वर्षी 2023 अधिक मासामुळे श्रावण 2 महिने होता। खरंतर श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो। या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते। महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्य याच महिन्यात केली जातात। या श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी असे सण उत्सव आहेत। तर श्रावणातील मंगळवारी मंगळा गौर देखील साजरी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।